गुड मॉर्निंग फ्रेंड्स, आपण होल्डिंग कंपनी यावरील उदाहरणे आपण पाहत होतो आणि आज आपण परत एक प्रॉब्लेम आज डिस्कस करूया. प्रॉब्लेम आपल्याला दिलेला आहे ऑन 31 मार्च 2014 द बॅलन्स शीट ऑफ HM लिमिटेड अँड ST लिमिटेड स्टूड ॲट फॉलोज. 31 मार्च 2014 आपल्याला HM लिमिटेड आणि ST लिमिटेड या दोघांचं आपल्याला बॅलन्स शीट दिलेलं आहे. बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2014. तर बघूया आपण की HM लिमिटेडचं आणि ST लिमिटेडचं बॅलन्स शीट. तर प्रथम आपण माहिती घेऊया लायबिलिटी साईडची या दोन्ही कंपन्यांचं. शेअर कॅपिटल शेअर ऑफ ₹10 इच फुल्ली पेड. HM लिमिटेड 5 लाख रुपीज आणि ST लिमिटेड 2 लाख रुपीज. रिझर्व HM लिमिटेड 1 लाख रुपीज अँड ST लिमिटेड 50,000 रुपीज. क्रेडिटर्स HM लिमिटेड 80,000 अँड ST लिमिटेड 60,000. त्यानंतर बघूया आपण या दोन्ही कंपन्यांचं ॲसेट साईड. सन्ट्री असेट्स HM लिमिटेड 5,17,600 अँड ST लिमिटेडचं दिलेलं आपल्याला 3,04,000. 60% शेअर्स इन ST एक्वायर्ड ऑन 31 मार्च 2013 कॉस्ट 1,62,000. ST लिमिटेड डॅश प्रिमिलरी एक्सप्रेसेस HM लिमिटेड डॅश आणि ST लिमिटेड 6,000 रुपीज. असं आपल्याला दोन्ही साईडचं बघतो आपण की दोन्ही कंपन्यांचं बॅलन्स शीटची टोटल जी आहे HM लिमिटेडचं दिलं आपल्याला 6,80,000 आणि ST लिमिटेड आपल्याला दिलेलं आहे 3,10,000. आणि यावरून आपल्याला विचारलेलं आहे की कॅल्क्युलेट मायनॉरिटी इंटरेस्ट अमाऊंट अँड अमाऊंट ऑफ गुडविल, यालाच म्हटलं जातो कॉस्ट ऑफ कंट्रोल. तर बघतो आपण की 31 मार्च 2014 आपल्याला बॅलन्स शीट दिलेलं आहे आणि या बॅलन्स शीटवरून बघतो आपण की HM लिमिटेड हे काय केलं आहे की ST लिमिटेडचं 60% शेअर्स त्यांनी खरेदी केलेलं आहे आणि ते बघतो आपण की कितीला, तर 1,62,000 खरेदी केलेलं आहे. ते आपल्याला HM लिमिटेडच्या आपल्याला बॅलन्स शीटमध्ये दिसतो आहे. आणि यावरून आपल्याला मायनॉरिटी इंटरेस्ट अमाऊंट किती आहे आणि गुडविल अमाऊंट किती आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करून घ्यायचं आहे. याआधी आपण बघितलं की शेअर होल्डर्स रेशो, टाईम रेशो, कॅपिटल प्रॉफिट कसं काढला जातो, रेव्हन्यू प्रॉफिट कसं काढला जातो आणि गुडविल कसं काढलं जातो. त्याच पद्धतीने आपल्याला इथे मायनॉरिटी इंटरेस्ट अमाऊंट आणि गुडविल अमाऊंट कॅल्क्युलेशन करावायचं. तर बघतो आपण इथे की 31 मार्च 2013 म्हणजे वर्ष सुरुवातीला असं आपण म्हणू शकतो की HM लिमिटेडने काय केलं आहे की ST जे कंपनी लिमिटेड आहे त्याचे 60% शेअर्स त्यांनी खरेदी केलेले आहे. तर बघूया याचं सोल्युशन, मायनॉरिटी इंटरेस्ट आणि अमाऊंट ऑफ गुडविल कसं कॅल्क्युलेट करून करतात ते. सोल्युशन पहिल्यांदा आपण कॅल्क्युलेशन करून घेऊया कॅपिटल प्रॉफिटचं, कॅल्क्युलेशन ऑफ कॅपिटल प्रॉफिट. तर बघतो आपण इथे की बॅलन्स ऑफ रिझर्व आपल्याला दिलेलं आहे की ST लिमिटेडचं 50,000 रुपीज आणि त्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे की ST लिमिटेड तुम्हाला आपल्याला 6,000 रुपीज हे आपल्याला प्रिलिमिनरी एक्सपेन्सिस दिलेलं आहे. त्यामुळे आपण बॅलन्स ऑफ रिझर्वमधून काय करू, प्रथम प्रिलिमिनरी एक्सपेन्स आपण मायनस करून घेऊया. त्यामुळे बॅलन्स ऑफ रिझर्व 50,000 रुपीज लेस प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस 6,000 रुपीज असं जर मायनस केलं तर आपल्याला मिळतो 44,000 रुपीज
आणि हे असेल कॅपिटल प्रॉफिट. त्यानंतर बघतो आपण की याचं शेअर रेशियो जे आहे, तर बघतो आपण इथे एच लिमिटेड आणि एच लिमिटेड या दोघांचं पर्सेंटेज किती आहे ते. तर बघतो आपण की एच एम लिमिटेडने किती 60% शेअर्स खरेदी केलेला आहे, त्यामुळे उर्वरित जे शेअर्स असतील ते कोणाचे असतील, मायनॉरिटी शेअर होल्डरचे, आणि ते असेल 40%. तर इथे बघतो आपण की उदाहरणामध्ये बघतो आपण की आपल्याला एस टी लिमिटेडचा आपल्याला शेअर कॅपिटल दिला 2 लाख रुपीज, आणि या 2 लाख रुपीजचे जे शेअर्स आहेत त्यापैकी बघतो आपण की 60% एच एम लिमिटेड खरेदी केलेला आहे आणि 40% जे रिमेनिंग बॅलन्स आहे ते बघतो आपण ती कोणाचे मायनॉरिटी शेअर होल्डरचे असतील, त्यामुळे त्यांचं जे रेशिओ निघाला आहे 60% to 40%, तर त्या प्रमाणामध्ये आपल्याला त्यांचं जे काही कॅपिटल प्रॉफिट असेल ते आपल्याला दोघांना वाटून घ्यायचं आहे. त्यामुळे एच एम लिमिटेडचं शेअर असेल 60% कॅपिटलमध्ये, कॅपिटल प्रॉफिटमध्ये, आणि मायनॉरिटी शेअर होल्डरचं असेल 40%. त्यामुळे आपल्याला टोटल प्रॉफिट मिळालेला कॅपिटल प्रॉफिट 44,000. त्यामुळे शेअर ऑफ एच एम लिमिटेडचं 60% जर आपण कॅल्क्युलेट केलं तर ते मिळतं आपल्याला 26,400. आणि हे आपण कसं काढलं, तर 44,000 × 60% × 60%, तर आपल्याला मिळतो एच एम लिमिटेडचं शेअर्स. त्याच प्रमाणे बघतो आपण की जे 40% रिमेनिंग जे शेअर्स आहेत ते कुणाचे मायनॉरिटी शेअर होल्डरचे, त्यामुळे मायनॉरिटी शेअर होल्डरचं पर्सेंटेज आहे 40%. त्यामुळे 44,000 × 40% जर केलं आपण तर आपल्याला मिळतो 17,600, आणि हे असेल 40% शेअर्स ऑफ मायनॉरिटी शेअर होल्डरचं. त्यानंतर बघून घेऊया आपण नेक्स्ट कॅल्क्युलेशन. नेक्स्ट कॅल्क्युलेशन आहे कॅल्क्युलेशन ऑफ मायनॉरिटी इंटरेस्ट. आपल्याला उदाहरणामध्ये विचारलं होतं की मायनॉरिटी इंटरेस्ट किती आहे ते, तर मायनॉरिटी इंटरेस्ट काढत असताना बघतो आपण की इथे मायनॉरिटी इंटरेस्टचं मायनॉरिटी जे शेअर होल्डर्स आहेत त्यांचं शेअर रेशिओ किती आहे, तर ते आहे आपल्याला दिलेलं आहे 40%. किती 40%, त्यामुळे शेअर कॅपिटल आणि जे काय त्याचं प्रॉफिट असेल त्या प्रॉफिटमध्ये आपण घेतो त्याचं हिस्सा 40%. तर इथे बघतो आपण की शेअर कॅपिटलमध्ये त्याचं 40% शेअरिंग असल्यामुळे 40% ऑफ शेअर कॅपिटल 40% ऑफ किती 2 लाख रुपीज होती. कारण की बघतो आपण की एस टी लिमिटेडचं शेअर कॅपिटल किती 2 लाख रुपीज आहे, त्यापैकी 60% एच एम लिमिटेड खरेदी केलेलं आहे, त्यामुळे रिमेनिंग किती उरेल 40%. त्यामुळे आपण 2 लाखमधून 2 लाखवरून आपण त्याचं 40% अकाउंट घेऊया, आणि ते असेल 80,000 रुपीज एवढं मायनॉरिटी शेअर होल्डरचं त्या शेअर कॅपिटलमध्ये वाटा असेल. त्यानंतर आपण याआधीच काय केलं आहे की कॅपिटल प्रॉफिट काढलेला आहे, आणि त्या कॅपिटल प्रॉफिटमध्ये बघतो आपण की मायनॉरिटी शेअर होल्डरचा जो हिस्सा आहे किती आहे 17,600 रुपीज. त्यामुळे आपण ते ॲड करून घेऊया याच्यामध्ये, ॲड कॅपिटल प्रॉफिट 17,600. त्यानंतर बघतो आपण इथे की रेव्हेन्यू प्रॉफिट. तर उदाहरणामध्ये बघतो आपण की रेव्हेन्यू प्रॉफिट म्हणजे करंट इयर प्रॉफिट जो आहे तो आपल्याला दिलेला नाही आहे, त्यामुळे आपण रेव्हेन्यू प्रॉफिट ते काढणार नाही. त्यामुळे आपण शेअर कॅपिटल त्याचं आणि कॅपिटल प्रॉफिट दोघांची बेरीज करून घेऊया, तेवढं आपल्याला मिळेल मायनॉरिटी इंटरेस्ट. मग बघतो आपण इथे की शेअर कॅपिटल आहे त्याचं मायनॉरिटी शेअर होल्डरचं 80,000 प्लस कॅपिटल प्रॉफिट 17,600 असं टोटल जर केलं आपण तर आपल्याला मिळतो 97,600. हे असेल मायनॉरिटी इंटरेस्ट. त्यानंतर नेक्स्ट कॅल्क्युलेशन विचारलं होतं आपल्याला की कॅल्क्युलेशन ऑफ कॉस्ट ऑफ कंट्रोल, तेच आपल्याला एकतर गुडविल मिळतो अदरवाईज कॅपिटल रिझर्व मिळत असतो. तर कॉस्ट ऑफ कंट्रोल काढत असताना बघतो आपण की एच एम कंपनी लिमिटेड जे काय शेअर्स त्यांनी खरेदी केलं 60% त्याचं परचेस प्राईस किती आहे आणि त्याचं फेस व्हॅल्यू किती आहे ते लक्षात घेतो आपण.
बघतो आपण इथे की एच एम लिमिटेडने 60% शेअर्स खरेदी केले आहे, आणि ते कितीला खरेदी केलं आहे ते आपल्याला बॅलन्स शीटमध्ये दिलं होतं 1,62,400 ला. त्यामधून आपण त्या 60% शेअरचं फेस व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून घेऊया. तर बघतो आपण की 2 लाख टोटल शेअर्स आहेत, त्यापैकी 60% जर आपण काढलं तर किती येतो 1,20,000. म्हणजे 60% शेअरचं फेस व्हॅल्यू असेल 1,20,000. इथे दिसतं आपल्याला की फेस व्हॅल्यूपेक्षा त्यांनी जास्त अमाऊंट पे केलेला आहे, त्यामुळे आपल्याला इथे मिळतो. जर मायनस जर केलं आपण कॉस्ट प्राईसमधून, आपण जर परचेस प्राईसमधून आपण जर फेस व्हॅल्यू जर मायनस केलं तर 1,62,400 लेस 1,20,000 तर आपल्याला मिळतो 42,400. हे असेल त्याचं एक्सेस अमाऊंट. आणि या एक्सेस अमाऊंटमधून बघतो आपण की या होल्डिंग कंपनीला म्हणजेच एच एम लिमिटेडला ज्याचं जे काय कॅपिटल प्रॉफिट जो शेअरिंग असेल तो शेअरिंग शेअरिंग जी आहे ते आपण यामध्ये आपण मायनस करत असतो, त्यामुळे लेस शेअर ऑफ कॅपिटल प्रॉफिट. आणि इथे बघतो आपण की कॅपिटल प्रॉफिट त्याचे किती 60% टोटल कॅपिटल प्रॉफिटचं 60% त्याचा वाटा होता, त्यामुळे ते आपण काढलो होतो आपण आधीच, तर ते किती आहे 26,400. त्यामुळे एक्सेस अमाऊंट जी आहे तुम्हाला 42,400, त्यामध्ये आपण 26,400 आपण काय करू मायनस करूया, तर इथे मिळतो आपल्याला 16,000. आणि 16,000 काय असेल त्याचं गुडविल असेल, 16,000 काय असेल त्याचं गुडविल असेल. तर अशा पद्धतीने बघतो आपण की आपलं जो काय उदाहरण दिलं होतं त्या उदाहरणामध्ये बघतो आपण की एच एम लिमिटेड आणि एस टी लिमिटेड या दोघांचं आपल्याला बॅलन्स शीट दिलं होतं, आणि एच टी लिमिटेडचं लिमिटेडकडून 60% शेअर्स एच एम लिमिटेडने खरेदी केलं होतं. त्यामुळे बघतो आपण किती की रिमेनिंग जे शेअर्स असतील 40% हे असतील मायनॉरिटी शेअर होल्डर्सचे, त्यामुळे त्यांचा हिस्सा किती आणि होल्डिंग कंपनीचा हिस्सा किती आहे ते आपण कॅल्क्युलेट करून घेतलं, आणि त्यानुसार मायनॉरिटी इंटरेस्ट आणि गुडविल हे आपण कॅल्क्युलेशन करून घेतलं.